नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि मी पूनम. पेंटिंग करणं हे फक्त एखाद्या कुशल कलाकाराचं काम नाही आहे, तर स्ट्रेस बस्टर आर्ट म्हणून पेंटिंगकडे बघितलं जातं. आणि म्हणूनच आज मी जरा सोप्पं पेंटिंग शिकायचं ठरवलेलं आहे. म्हणूनच आजच्या DIY व्हिडिओमध्ये आज आपल्याला पूनम शिकवणार आहे ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग, मीन्स त्याला ॲक्रेलिक फ्लुइड आर्ट पण म्हणतात. क्या बात आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागतं. तर ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं पूनम? याच्यामध्ये एक पोरिंग मिडियम आपण रेडी करतोय. मीन्स आपण जेव्हा दोन कलर्स एकत्र करतो तर ते एकमेकांमध्ये मिक्स होतात. त्यांचं मिक्सिंग न होण्यासाठी आपण एक पोरिंग मिडियम तयार करतोय. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागतोय फेविकॉल. आणि एका ग्लासमध्ये आपण फेविकॉल टाकला आणि जेवढा फेविकॉल असेल तेवढंच पाणी टाकायचं. समप्रमाणात 1:1. ओके. आणि मिक्स करायचं. ओके. हे आपलं पोरिंग मिडियम झालं. ओके. त्याच्यामुळे ते सगळे जे रंग आहेत ते एकत्र जरी आपण केले किंवा दोन रंग एकत्र जरी मिक्स केले तरी तिसरा रंग तयार. बरोबर. बरोबर. क्या बात. सो ही स्टेप महत्वाची. आणि जेव्हा आपण कलर मिक्स करू तर फक्त पोरिंग मिडियम टाकायचं, त्याच्यामध्ये पाणी नाही मिक्स करायचं. अच्छा, ही महत्वाची टिप आहे. ओके. तर मग आता आपलं ते पोरिंग मिडियम तयार झालेलं आहे. बरोबर. अर्ध पाणी आणि सम प्रमाणामध्ये अर्ध फेविकॉल तयार झालंय. हे सगळे रंग घेतलेले आहेत आपण, कॅनव्हास घेतलेला आहे. आता दुसरी स्टेप कोणती? दुसरी स्टेप, एक परत ग्लास घेतला आपण आणि ह्याच्यामध्ये आता आपण कलर्स ऍड करायचं. अच्छा, म्हणजे कोणते रंग की स्पेसिफिक एक रंग दोन रंग? ऍक्च्युली मिक्स करू शकतो आपण, पण आता आपण कूल अंडरटोन मध्ये म्हणजे ब्ल्यू अशा अंडरटोन मध्ये जाऊया. अच्छा. ओके. बर. हे माझ्या सगळ्यात आवडीचं काम. सो पहिला व्हाईट कलर टाकला, पांढरा. ओके. किती काही टाकायचंय वगैरे? काही नाही, तुला जेवढा नाही, तुला जसे वाटतंय. ॲबस्ट्रॅक्ट तुला जो कलर आवडेल तो जास्त. फक्त याच्यामध्ये मी एक टिप सांगेल की म्हणजे एक दोन तीन कलर झाले ना की व्हाईट कलर टाकायचा. अच्छा. त्याने ते एक त्याचं सेपरेशन राहतं. बरोबर. आता ही मस्त भेळ तयार झालेली आहे रंगांची. मला हे प्यावस वाटतंय, इतकं हे सुंदर आहे दिसायला. आता आता हा आपण कॅनव्हास घेतलाय, तो असा ठेवला उलटा ग्लासच्या वरती बरोबर ठेवला. आणि हे ओके. ओके. वाटते आता. ओके. 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 वाव, अप्रतिम. हे 2 कोटीला विकू शकते मी की हे पृथ्वी आणि पृथ्वीच्या गर्भामधले तिचे ते रंग वगैरे. आहा हा. बाय द वे, हे पेंटिंग तुम्ही विकत घेऊ शकता. ॲबस्ट्रॅक्ट आम्ही बनवलेलं, हिनं बनवलेलं आणि हे 2 कोटीला आहे. अगं हे किती सुंदर दिसते, जसंच्या तसं छान दिसते. पण आता किडे करूयात. येस. आता काय करायचं? वाव, हे अशक्य सॅटिस्फाईंग आहे. ऐ ग ऐ ग. कमाल आहे. बरं, ही पृथ्वी नाही वाटत आहे. सॅटेलाइट न पृथ्वीचा जर फोटो काढला तर ती पृथ्वी कशी दिसेल? आता हे थोडा राहिला होता ना आणि काही पॅचेसला आपला गेला नाहीये, परत राडा करायचा. वा, जर काही स्पेस म्हणजे कॅनव्हास मध्ये आता हा राहिला आहे तर रिकामी जागा आहे ना, तर आपण ती आईस्क्रीम स्टिक आहे ना त्याने थोडं कव्हर करू शकतो. आयुष्य
एखादी कलाकृती अजिबात मेहनत न घेता उलट राडा करून कधीच बनवलेलं नाहीये. उद्या जाऊन चंद्रावर मंगळावर तुम्ही जर गेलात जे दिसेल ते हे पेंटिंग. पण आता मला करायचंय हो, आणि आता हे सुकायला मिनिमम 2 दिवस लागतात. ओके बरं, म्हणजे 2 मुद्दे लक्षात ठेवायचे. एक तर म्हणजे 2 ते 3 दिवस साधारण हे संपूर्णपणे पेंटिंग वाळायला लागतात, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे उन्हामध्ये नाही ठेवायचं. ओके, मला आता माझा वेगळा राडा तयार करायचा. आता मला चालेल, मी आता त्याच्यासाठी मी तुला एक दुसरी पद्धत सांगते. अच्छा, आता आपण नवीन पद्धतीनं करणार आहोत. चालेल चालेल, येस. हा, तर हे ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग माझं सुरू होणार आहे. हा माझा रिकामा कॅनव्हास आहे. तर माझ्या पेंटिंगला करोडो रुपये येऊन दुसऱ्याकडे पेंटिंग जाण्याच्या आत तुम्ही कमेंटमध्ये सांगा की हे तुम्हाला किती रुपयाला विकत घ्यायचं. लवकरात लवकर सुरू करा. आता याची काय दुसरी पद्धत आहे? मगाशी आपण स्ट्रेच कॅनव्हास वापरला. बरोबर, हा साधा कॅनव्हास आहे. फक्त याच्यासाठी आता आपण काय करतोय, हा थोडा वरती हवाय म्हणून आता हे जे ग्लास आहेत आपले यूज अँड थ्रो वाले ते खाली ठेवतोय ऍज अ बेस, आणि त्याच्यावरती आपण तो कॅनव्हास ठेवतो. अच्छा, अरे ही कसली कमाल आयडिया आहे. ओके, आता ठेवू. ओके, मगाशी जसे मी ग्लास मध्ये एक एक कलर टाकत गेले तसं आता डायरेक्ट कॅनव्हास वर टाकायचं. सो हे अजून म्हणजे तुला जो वाटेल तो कलर तू टाकू शकते, आणि राडा तयार. राडा तयार, आणि मधून पांढरा पण टाकायचा का? हा, ओके चालेल, ठीक आहे. आणि हे असेच वेगवेगळे व्हिडिओज DIYचे स्पेशली तुम्हाला जर खास बघायचे असतील तर फक्त आर्ट क्राफ्ट आणि होम डेकॉर DIYचा खास एक चॅनल आहे पुनमचा, त्याचं नाव आहे ग्रेटफुल आर्ट. येस, ग्रेटफुल आर्ट. त्यामुळे त्याला लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या आधी आता पेंटिंगला लागूया. बरोबर, एकात एक असे सगळे रंग मी मिक्स केलेले आहेत, आणि तू म्हणालीस तसं मधून अजून व्हाईट पण मिक्स केलं. बरं, पण आता सांडायला लागलंय तर काय करायचं? आता एक फक्त मी थोडासा ब्लॅक ऍड करते एंडला. सगळ्यात आवडीचं काम, सगळ्यात आवडीचं. आता आता हा हाच तो क्षण कर सांडू दे कलर. ओ, आता या साईडला टिल कर. माझ्या हाताला रंग लागलाय तो खरं तर माझ्या मानसिक अवस्थेचा रंग आहे. ओ माय गॉड, गॉड, मला खूप मजा येते खरंच. अगं हे किती कमाल दिसतंय हो, आणि हे किती पटकन झालंय, याच्या राड्यात किती जास्त मजा आहे. आणि बर, खाली झालेला राडा हे एक वेगळं ऍब्स्ट्रॅक्ट पेंटिंग. थांब जरा, त्याचं पण आपण एक करणार आहोत. खरंच? येस, हा रंग वाया नाही जाऊ देणार आपण, याचं काहीतरी करणार. अजून थोडा राडा. येस, चला. आपला खाली कलर पडला आहे. येस, सो याच्यामधनं पण आपण अजून काही बनवू शकतो. आता हा पेपर आहे पांढरा पेपर, साधा पेपर, आणि हा फक्त आपण हा असा कागद टाकला आणि थोडासा प्रेस करायचा, थोडासा दाबायचा म्हणजे तो सगळीकडे लागेल. हा पेपर काढला, तुला काहीतरी वेगळं. अरे हे काहीतरी असं वेगळं शेड कार्ड वगैरे असे कलर्स फराटे मारलेले. राईट, आणि दिस इज अमेझिंग. आणि आता आम्ही तिसऱ्या पद्धतीने कसं करायचं ते बघूया. चौथी खर तर 1, 2, 3 आणि आता तर चौथी. क्या बात है. तर मग आपण ऍब्स्ट्रॅक्ट पेंटिंग मध्ये 1, 2, 3 केलेले आहेत. तर मग आता चौथं राहिलंय बाकी, आणि आता पुन्हा एकदा आपण पांढरा कॅनव्हास घेतला आहे, आणि त्याच्यासाठी आपण हे असं इथे छोट्या ग्लास वरती चौरंगावरती मांडलेलं आहे. बरोबर, आता काय करायचं? तुला जो वाटेल तो कलर स्प्रेड करायचा. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये एकात एक म्हणजे कशी रिंग करत गेलो ना, एकात एक टाकत गेलो. सो याच्यामध्ये आता रॅन्डम सांडीचा राडा झाल्यानंतर आता टिल्ट करायचा मगाशी जसं केलं तसं.
मार्बल इफेक्ट आलाय ना. वा सुंदर. मला विश्वासच नाही बसत आहे की आज मी पेंटिंग केलेलं आहे. क्या बात है. मला ना खरं तर आत्तापर्यंत असं वाटायचं की मनातले रंग कॅनव्हासवरती उतरवण्यासाठी खूप कौशल्य, मेहनत असं सगळं लागतं, खूप टेक्निक्स लागतात. पण मला थँक्यू पूनम तुझ्यामुळे आज असं कळलं की आनंदासाठी पेंटिंग करायचं असेल तर त्याला फक्त राडा करायचा असतो. क्या बात आहे. मला खूप आवडलेलं आहे हे. म्हणूनच जर तुम्हालासुद्धा आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांबरोबर सुद्धा शेअर करा. मुळात ग्रेटफुल आर्ट आणि उर्मिला निंबाळकर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण ते फुकट आहे. येस. चला लगेच विकायला लावूयात आपण इंटरनेटवर. म्हणजे याचे आपण 3 करोड घेऊयात, याचे 2 करोड.